बालयोगी गोपाल महाराज कारखेडकर यांचा भागवत सप्ताह प्रारंभ। विवेक जागृतीसाठी सत्संग आवश्यक। जीवनात अनावधानाने अनेक चुका होऊन त्याचा परिणाम आपल्या कार्य व एकंदर जीवनावर होत असतो। जीवनात संयम, नियम व शुद्ध आचरण असेल तर जीवन हे शाश्वत सुखाची अनुभूती घेत असते। सतत या सुखाची अनुभूती म्हणजेच खरे जीवन असल्याचा हितोपदेश वेदांताचार्य बालयोगी गोपाल महाराज कारखेडकर यांनी केला। गुरुवर्य वासुदेव महाराज यांच्या स्मरणार्थ व वैकुंठवासी बाबूराव पवित्रकार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आशिष पवित्रकार मित्र परिवाराच्या वतीने वेदांताचार्य बालयोगी गोपाल महाराज कारखेडकर यांच्या भागवत कथे द्वितीय पुष्प गुंफताना त्यांनी साधुवृत्ती व भक्तीचा महिमा विशद केला। आपल्या संगीतमय भागवत कथेत ते म्हणाले, संसाराचे चिंतन केल्याने सदा दुःखे निर्माण होतात, मन दुःखी होते। उलट भगवंताचे चिंतन केल्याने आलेली लौकिक दुःखे नष्ट होऊन जीवन सुखी होऊ शकते। तथापि यात साधूचा संग अर्थात सत्संग अत्यावश्यक आहे। याशिवाय अनुग्रह प्राप्त होऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले। हरिनाम स्मरणाने जन्मभरण्याचे कष्ट नाहीसे होते, म्हणून भगवंतांचे सतत स्मरण व ध्यान हे जीवनाचे ब्रीद बनविण्याचे आवाहन त्यांनी या कथेच्या माध्यमातून केले। ते म्हणाले, ज्याच्या तोंडी प्रभुनाम येत नाही ते अभागी आहेत। ज्याप्रमाणे कृष्णाची कृपा हवी असेल तर राधाचे ध्यान करावे लागेल। ध्यानाने मन शुद्ध होते। मनाच्या शुद्धीसाठी भगवंताचे नाम अनिवार्य आहे। भक्तांनी सकाळ संध्याकाळ मंगलाचरण करण्याचे त्यांनी सांगितले। या सत्रात पूज्य गोपाल महाराज यांनी अश्वत्थामाची कथा सुखदेव परीक्षित संवाद प्रतिपादित करीत भागवताच्या द्वितीय खंडाची सांगता केली। सत्र प्रारंभी पूज्य महाराज यांचे स्वागत दीपक भरतिया, आरजी देशमुख, मधुकरराव देशमुख, सुरेंद्र महाराज आपुतीकर, नानुभाऊ ढोकले, रामभाऊ पाटील मिसोरकर, चंद्रशेखर वोरा, प्रसन्न तापडिया, भीमराव टिकार, विनायकराव रोडे यांनी केले। तर सत्र समाप्तीवर सामूहिक आरतीत डॉक्टर मेहुल ओरा, डॉक्टर ऋषिकेश कडू, डॉक्टर अभय जैन, डॉक्टर अमोल रावणकर, डॉक्टर अजय बिहारे, डॉक्टर अभिजित वैद्य, डॉक्टर हेमंत ठोकळ, डॉक्टर दीपक मोरे, डॉक्टर सचिन वानखडे, डॉक्टर आशिष ताले, कन्हैया अग्रवाल, डॉक्टर सुमित अग्रवाल, डॉक्टर नेहा अग्रवाल, डॉक्टर मानकर, डॉक्टर संजय सोनोने, आनंद वनवानी, राजेंद्र मोहकार, डॉक्टर सागर थोटे, डॉक्टर दत्ता फाटकर, डॉक्टर चैताली फाटकर आदींनी सहभाग घेतला। भागवत सप्ताह जवाहरनगर चौक येथे 19 तारीखपासून सुरू झाला आहे आणि नागरिकांचा एवढा थंडीत एवढा उत्कृष्ट प्रतिसाद पाहून महाराजांना आणि सर्व नागरिकांना पण खूप आनंद झालेला आहे। आणि असंच आता राहिलेले 4 दिवस आपण संपूर्ण जनतेला आम्ही आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने इथे उपस्थित राहावे आणि श्रोत्यांनी पण महाराजांचं भागवत ऐकावं। बाकी आणखी आमचे बाप्पू बोलतील। भागवत सप्ताहाचा 3रा दिवस होता। कोरोनाच्या नंतर जे आपण कोरोनामध्ये आलपेष्टा सहन केल्या, जे दुःख झालं होतं पूर्ण जनतेला, त्याच्यावर काहीतरी पांघरून घालावं, खुशीचे दिवस यावे, यामुळे भागवत सप्ताह आयोजित करण्यात आला। चैतन्याचं वातावरण निर्माण झालं। संध्याकाळी 7 ते 10 टाईम असल्यामुळे सगळं आपले कामधंदे आटपून इथे येतात आहे। एवढे थंडीचे दिवस असूनही भरगच्च पूर्ण गार्डन भरलेला असतो आहे। सुख, समाधान, ऐश्वर यातून जे प्राप्त होते आहे ते भागवत कथेतूनच प्राप्त होते आहे। महाराजांनी भागवत कथेचाही अर्थ सांगितलेला, सेवा, समर्पण, ममता, करुणा, दया, माया, ऋण हे प्रत्येकाच्या अंगी असायला पाहिजे हा ध्येय नाशिवंत आहे। याला भौतिक असा टायमिंग आहे, 7 ते 10 टायमिंग आहे येण्याचा। त्यामुळे पूर्ण आपले काम धंदे आटपून सर्वजण इथं येतात। आमची एक भागवत समिती निर्माण झालेली आहे 10-11 जणांची। सब स्वयंसेवक स्वयंपूर्तीनं काम करतात आहे आपापलं आणि शांतता अतिशय आहे आणि चोख व्यवस्था आम्ही इथं राखलेली। जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट। जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817।